दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता 8 महिने पूर्ण झालेत. केंद्र सरकारनं केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या विविध सीमांवर शेतकरी आंदोलन करत आहेत. ऊन वारा पावसाची तमा न बाळगता शेतकरी डटून उभा आहे. या आंदोलनादरम्यान 400 हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा संयुक्त किसान मोर्चानं केलाय. मात्र शेतकरी आंदोलनादरम्यान किती शेतकऱ्यांचा मृत्यू झाला याची नोंदच सरकारकडे नसल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शुक्रवारी संसदेत दिली. सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनादरम्यान शेतकरी आंदोलनात 2020 पासून किती मृत्यू झाल्याची माहिती सरकारला आहे का असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर माहिती देताना सरकारकडे आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांची एकही नोंद नसल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिली आहे. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय. यावर किसान सभेचे सरचिटणीस डॉक्टर अजित नवले हे काय म्हणालेत पाहूयात. दिल्ली येथे सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनामध्ये आजपर्यंत 500 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे बळी गेलेले आहेत. मात्र बळी गेलेल्या ह्या शेतकऱ्यांच्या कोणत्याही नोंदी आमच्याकडे उपलब्ध नाहीत अशा प्रकारचं वक्तव्य कृषी मंत्री नरेंद्र तोमर साहेबांनी केलेलं आहे. अन्नदात्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये जीवाची बाजी लावत शहीद झालेल्या ह्या शेतकऱ्यांच्या मृत्यूच्या नोंदी सरकारकडे नसतील तर ही अत्यंत निषेधार्य, संतापजनक आणि सर्व भारतीयांना शर्मेनं मान खाली घालायला लावणारी गोष्ट आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे आजपर्यंत सरकारांनी दुर्लक्ष केलेलं आहेच. देशभरात झालेल्या 4 लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे सुद्धा अशाच प्रकारे दुर्लक्ष केलेलं आहे. आता शेतकऱ्यांच्या आंदोलनात शहीद झालेल्यांची साधी नोंद सरकारकडे नसेल तर हे अत्यंत निर्दयी अशा प्रकारचं दुर्लक्ष आहे. किसान सभा आणि देशभरातील शेतकरी संघटनांच्या वतीनं नरेंद्र तोमर साहेबांच्या या वक्तव्याचा मी अत्यंत कठोर शब्दात निषेध करतो. शेतकऱ्यांची पोरं तुमचं हे दुर्लक्ष पाहताय. तुम्ही शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करताय, शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करतायत. आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूच्या नोंदी या न ठेवता त्या मृत्यूकडे दुर्लक्ष करतायत. उद्या सबंध शेतकरी समुदायानं भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांकडे निवडणुकीत असंच दुर्लक्ष केलं तर मला नवल वाटणार नाही. शेतकऱ्यांची पोरं तुमचं हे दुर्लक्ष पाहताय. योग्य वेळी योग्य प्रकारचा या संदर्भातला हिसाब शेतकऱ्यांची पोरं केल्याशिवाय राहणार नाहीत. दरम्यान केंद्र सरकारनं केलेल्या कृषी कायदे रद्द करावेत तसंच हमीभावाला कायदेशीर संरक्षण मिळावं अशी मागणी शेतकरी करत आहेत. प्रामुख्यानं पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशमधल्या शेतकरी या आंदोलनात सहभागी असून गेल्या 8 महिन्यांपासून ते दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसलेत. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात तब्बल 11 चर्चांच्या फेऱ्या झाल्यात. पण कृषी कायदे रद्द केल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय. सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी पुढील आदेश येईपर्यंत कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. तसंच 4 सदस्यांची समितीही गठीत केली आहे. मात्र शेतकरी कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. शेतकरी आंदोलनाला 8 महिने पूर्ण झालेत. या प्रश्नावर तोडगा कधी निघणार की अजून किती काळ शेतकरी आंदोलन करणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, ॲग्रोवन डिजिटल. नेटाफीम हा ठिबक सिंचनासाठी सर्वोत्तम पर्याय का आहे? जगातली नंबर 1 कंपनी, इस्रायली तंत्रज्ञान, उत्कृष्ट डिझाईन, वाजवी किंमत, तज्ञांचे मार्गदर्शन आणि असंख्य यशोगाथा. आणि म्हणूनच या सर्वांनी जगातलं सर्वोत्तम नेटाफीम ठिबक सिंचन निवडलं. तुम्ही कधी निवडताय? नंबर 1 ठिबक, नेटाफीम ठिबक. अधिक माहितीसाठी संपर्क नेटाफीम मिस कॉल नंबर 89 55 66 44 03, नेटाफीम टोल फ्री नंबर 1800 103 2000.